साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पंढरीत उभारल्या जाणाऱ्या पुतळ्याचं भूमिपूजन आमदार समाधानदादा अवतळे यांच्या सुभाषते संपन्न झालं. यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे सर, युवक नेते भगीरथदादा भालके, प्रणव परिचारक, विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, DYSP अर्जुन भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक घोडके, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण पापरकर, वामनतात्या बंदपट्टे, नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत जाधव, उपमुख्याधिकारी सुनील वाळुसकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुतळा समितीचे उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे हे होते. यावेळी पुतळा समिती अध्यक्ष नागेश यादव, सदस्य दुर्योधन यादव, दशरथ कांबळे, अंबादास वायदंडे, भीमराव वाघमारे, महेश साठे, धनंजय वाघमारे, नगरसेवक कृष्णा वाघमारे, माजी नगरसेवक रमेश कांबळे, भोला साठे, ॲडव्होकेट किशोर खिलारे, ॲडव्होकेट बादल यादव, बुवा कदम, राजू देवकुळे, राजेंद्र वाघमारे, अमित अवघडे, कुमार गायकवाड, तानाजी रणदिवे, जयसिंग मस्के, देवीदास कसबे, गणेश वाघमारे, मुकुंद घाडगे, जोशाबा टाईमचे संपादक श्रीकांत कसबे आदी उपस्थित होते. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं काम लवकर सुरू झालं पाहिजे यासाठी अण्णाभाऊ साठे पुतळा समितीमधील सर्व पदाधिकारी व मातंग समाजातील विविध पदाधिकारी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या या लढ्याला यश आलं असून आमदार समाधानदादा अवताडे यांनी हा प्रश्न मार्गी लावलाय. गेल्या अनेक वर्षापासून हा पंढरीतील महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागत असल्याचा विशेष आनंद होत असून लवकरच हे काम पूर्णत्वास येईल आणि आचारसंहिता संपल्यावर लगेच या पुतळ्याच्या अनावरणाचा भव्य दिव्य कार्यक्रम घेणार असल्याची माहिती यावेळी आमदार समाधानदादा अवताडे यांनी दिले. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या चबुतऱ्याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. गेल्या कित्येक वर्षापासून आज या ठिकाणी प्रतीक्षेत असलेले आपले या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आज एवढ्या प्रतीक्षेत असताना या निमित्तानं आत्ता आपण नफाफंडातून पैसे देऊन 15 लाख रुपये देऊन चबुतऱ्याचं काम आज या ठिकाणी चालू केलेलं आहे. आज त्याचा शुभारंभ झालेला आहे. काही दिवसातच या चबुतऱ्याचं काम पूर्ण होऊन आता कामाची सुरुवात शुभारंभ आज या निमित्तानं झालेला आहे. काही दिवसातच म्हणजे याच्यानंतर आचारसंहिता संपल्या संपताच या निमित्तानं या पुतळ्याच्या अनावरणाचा सुद्धा कार्यक्रम एक चांगल्या पद्धतीचा आपण या निमित्तानं घेऊ. प्रारंभही आज या निमित्ताने केलेला आहे आणि या 2-3 महिन्यात काम पूर्ण होऊन आचारसंहिता संपल्या आपण या पुतळ्याच्या अनावरणाचा सुद्धा भव्य दिव्य कार्यक्रम घेऊ.